या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ऍक्रॅलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 78415 95 55। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी अप्रोच रोड, वरुड। कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज सातवे आणि राजदार डॉक्टर अनिरुद्ध मोर्शीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी उपोषण स्थळी भेट दिलेली आहे। काय सांगणार सर काय चर्चा झाली उपोषणाच्या पेंडॉलमध्ये? वरुडमध्ये बेडकर भगिनी जे आहे त्या स्वतः शेती करतात आणि एक स्वतःच्या बळावर शेती करून उपजीविका करणाऱ्या मुली आहेत। तर त्यांनी जे उपोषण मांडलेलं आहे ते वनविभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध मांडलेलं आहे आणि त्यांच्या संत्राच्या बगीचामध्ये शेतामध्ये जंगली प्राण्यांनी धुमाकूळ केल्यानंतर त्याचे पंचनामे झाले। पंचनाम्यामध्ये जी रक्कम होती ती चांगली 50-60 हजाराच्या वरची रक्कम होती, परंतु दुबार पंचनामे, खोटे पंचनामे केले आणि 21 हजाराचे चेक तिला दिला आणि त्यामुळं त्या दोघी मुलींनी माहितीच्या अधिकारामध्ये बाब समोर आणली, खोटे पंचनामे पाहिले, खोट्या सह्या पाहिल्या, कृषी सहायकाची खोटी सही आहे आणि त्यामुळं त्या उपोषणाला बसल्या। आणि खरोखर मलाही हा अनुभव आहे की शेतकऱ्याचा अस्वलामुळं गेलेला मृत्यू असो किंवा शेतीचं नुकसान असो, इथल्या वरुडमधल्या वन अधिकाऱ्याच्या मार्फत शेतकऱ्यांना त्रास दिला जातो, पंचनामे केल्या जात नाही। हा अनुभव माझाही आहे। मी त्या आरएफओला बोलावून त्यांना समजही दिली होती परंतु ऐकायला तयार नाही आणि त्यामुळं ह्या उपोषणाला मी समर्थन करतो आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शेती एवढी बेभरवशाची आहे, त्यामध्ये जंगली प्राण्याच्या द्वारे नुकसान होत असेल तर सरकार 7 दिवसाच्या आत पैसे द्यायला तयार आहे, परंतु हे अधिकारी मात्र शेतकऱ्याला नाडवल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे। मंगळवारी माझी बैठक आहे बॅनर्जी मॅडमच्या सोबत आणि त्या बैठकीमध्ये हा मुद्दासुद्धा मी काढणार आहे आणि निश्चितपणे या प्रकरणामध्ये बिडकर भगिनींना, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 74 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा।